राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या फसव्या कारभाराच्या विरोधात दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दौंड तहसील कचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेकांचा सहभाग दिसून आला. केंद्र आणि राज्य सरकारने लोकांना विविध आमिषे दाखवून सत्ता मिळवली, मात्र सत्ता आल्यानंतर याच सरकारने नागरिकांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. यामुळे जनता आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी करत मोर्चा संदर्भात माहिती सांगितली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं हा आक्रोश मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आज युवकांना रोजगार मिळत नाही आहे. शालेय विद्यार्थ्यांना जी काय शिक्षणातली फी मिळायला पाहिजे, ज्या सवलती मिळायला पाहिजेत, त्या मिळत नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आमच्या अनेक मागण्या आहेत की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार काम करते ते सरकार तुम्हाला सांगतो अत्यंत कुचकामी आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कुठलंही चांगलं काम या देशातल्या आणि या राज्यातल्या जनतेसाठी आणि तरुणांसाठी महिलांसाठी कोणासाठीच काही केलेलं नाही आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आजचा हा आक्रोश मोर्चा केलेला आहे. या सरकारच्या काळात वाढत असलेली बेरोजगारी, सरकारने दिलेली खोटी आश्वासनं, बंद असलेली शिष्यवृत्ती, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करणे यासह युवकांना 2 कोटी रोजगार कधी उपलब्ध होणार? नेत्यांची बेताल वक्तव्य कधी थांबणार? शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कधी होणार? या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चाच्या अखेरीस दौंड तहसील कचेरीतील अधिकाऱ्यांना विविध मागण्यांसंदर्भात पत्र देण्यात आले. या मोर्चासाठी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती राणीताई शेळके यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.